संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 278 खासदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके, विशाल पाटील आणि अमोल कोल्हे यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रणिती शिंदे पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत. आज इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक संपन्न झाली. लोकसभा अध्यक्षपदावर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होती, ज्यामध्ये सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रियेसंदर्भात रणनीती ठरली. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक. विधानसभा जागा वाटप आणि पुढच्या रणनीतीसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. आणीबाणीची आठवण म्हणून लोकशाहीतील काळा दिवस असं अभियान भाजप देशभर राबवणार. आज दुपारी भाजप अध्यक्ष JP नड्डा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. आणीबाणीची 49 वर्ष, भाजप नेत्यांकडून ट्विट्स. आणीबाणी दिवसाचा काळा दिवस असा भाजप नेत्यांकडून उल्लेख. सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित PhD-धारक विद्यार्थ्यांचं आंदोलन रात्री मागे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याची माहिती. सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित PhD-धारक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. थकीत स्कॉलरशिपबाबत निर्णयाची शक्यता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश. पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्फेसेस सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी. धावपट्टीच्या विस्तारानंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढणार. पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. पुण्यामध्ये ज्ञानेश्वर चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन. सरकारच्या अनागोंदी कारभाराचा आंदोलनातून निषेध. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अहमदनगरमध्ये आतापर्यंत 1.25 लाख शेतकऱ्यांचे अर्ज. 15 जुलैपर्यंत अर्ज करा, जिल्हा प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. माथाडी कामगारांचं शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार. नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या या मागणीसाठी फडणवीसांची भेट घेणार. भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवल्यानं उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी पदावरची नियुक्ती रद्द करा. 2012 बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीची कोर्टात याचिका. नाशिकच्या दरसवाडी येथील डोंगरगाव पोहोच कालव्याची भुजबळांकडून पाहणी. काम जलदगतीनं पूर्ण करा, भुजबळांच्या अधिकाऱ्यांना सूचना. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भावी आमदार अशा आशयाच्या बॅनरबाजीचा ट्रेंड. भाजप नेते देवानंद रुचकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांचे भावी आमदार असे बॅनर झळकले. लोकसभेत महायुतीचा उमेदवार का पडला याचं परिणय फुकेंनी आत्मपरीक्षण करावं. परिणय फुकेंमुळे अनेक नेत्यांनी भाजप सोडला. मी भाजपत जाण्याचा निर्णय फुकेंमुळे बदलला आणि शिवसेनेत परतलो. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे फुकेंवर गंभीर आरोप. ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला यावर्षी मंजुरी मिळणार. पंतप्रधानांच्या पहिल्या 100 कामांच्या यादीत समावेश. नाशिकच्या नवशा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या पेशवेकालीन नवशा गणपतीची ओळख. अंगारकी निमित्तानं मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजला. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.